फॉर्मॅलिटी न बाळगता मला इथे बिल्डर पेक्षा वाईल्ड लाईफ म्हणून जास्त बोलवलं असल्यामुळे जसं अनुज म्हणला की फॉर्मॅलिटी मी पण फॉर्मॅलिटी फारशी पाळू शकत नाही. सर्व उपस्थित वाईल्ड लाईफ पहिल्या दिवशी बोलताना मी सांगितलं होतं की सगळ्यात वरती क्रीडा म्हणजे बिल्डरांच्या असोसिएशनचं नाव बघून बऱ्याच पुणेकरांच्या भुवयावरती गेल्या असतील की कॉन्क्रीट जंगलवाले या जंगलात काय करतात. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं त्यातल्या सगळ्या फिल्म आपण बघितलेल्या आहेत. आत्ता लास्ट पण जी अमोल फाल्कन्सची तुम्ही बघितली काय मेसेज आहे त्याच्यामधनं, त्याच्यामधनं मेसेज आहे कुठलंही कॉन्झर्वेशन हे एखादं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट एखादी इंडस्ट्री किंवा एखादं पॉलिटिकल लीडर याच्यातनं होत नाही, लोकल लोकांकडनं ते कॉन्झर्वेशन होतं. मग पुण्याचं कॉन्झर्वेशन करायला लोकल कोण आहे, तुम्ही दिसत आहे. सो अनलेस अँड अंटिल इथे हा बिल्डर आहे, हा टीचर आहे, हा इंजिनियर आहे, हा कॉर्पोरेशन आहे असं न म्हणता आपण सगळेच वाईल्ड लाईफवर बनू शकतो. आणि मी अर्जुनला सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट देतो की क्रीडासारख्या कॉन्क्रीट जंगलवाल्याला त्यांनी वाईल्ड लाईफवर बनवलं. आय थिंक दॅट इज वन व्हेरी बिग इम्पॉर्टंट आस्पेक्ट. काय बदल कर जास्ती वेळ घेणार नाही मी. माझा रोल फक्त ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून सांगत नाही, ॲज अ असोसिएशन क्रीडागरी बिल्डरांची असोसिएशन असली जसं आमच्या ऑर्गनायझेशनला ह्युमन बिईंगसाठी घरं बांधणं हे आमचं काम आहे, त्याचबरोबरीने मी आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आमच्या ऑर्गनायझेशनच्या लोकांना आम्ही हे पटवून देण्यात अनुजसोबत सक्सेसफुल झालो आणि मला त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा विचार उचलून धरला की संजय देशपांडे इंजिनियर आहे, संजय देशपांडे आर्किटेक्ट गोळा करू शकतो, क्रीडाचे मेंबर बिल्ड वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्टिट्युंट गोळा करू शकतात आणि तुमच्याचसाठी घरं बांधलेलं जातात, बरोबर आहे. पण पुण्यातल्या चिमण्या, बुलबुल, मैना, मोर यांना कुणी आर्किटेक्ट नाही, यांना कुणी बिल्डर नाही, यांना कुणी म्हाडा नाही किंवा यांना कुणी पीएमसी नाही. तर आपण सगळे त्यांचे पीएमसी, आपण सगळे म्हाडा, आपण सगळे बिल्डर आहोत त्यांचे. आणि जर आपण हे फिजिकली करू शकत नसेल तर अनुज सारखे जे लोक त्यांचे घरं बांधण्यात मदत करतात त्यांना मदत करण्याने आपलं काम. आणि आय थिंक दॅट्स व्हॉट आय थिंक इम्पॉर्टंट. द मोटो ऑफ चेंज फेस ऑफ क्रीडा इज की वेन यू आर बिल्डिंग युअर होम थिंक फॉर अदर्स होम ऑल्सो. तर अनफॉर्च्युनेटली मला खेदाने मुद्दा म्हणून हे प्लॅटफॉर्म मी वापरतो हे अपील करायला की जसं तुम्ही घर घेताना तुमच्या घराला जगवारचे फिटिंग आहेत का, इटालियन मार्बल आहे का, अजून कुठल्या अल्युमिनियम विंडो बसवली आहे का, पावडर कोटेड आहे का, एसी दिला आहे का, असं विचारता तसं ही बिल्डिंग बांधताना माझ्या बिल्डरला तू पशुपक्ष्यांसाठी काय केलं हे पण विचारायला शिका. ते पण विचारत नाही. आय थिंक ते या मेसेजने आपण शिकलं पाहिजे की ठीक आहे फिल्म खूप चांगल्या होत्या. आणि अनदर थिंग माझ्या शुभेच्छा देताना अनुभव मी सांगेन, मी जेव्हा पहिल्यांदा आमच्या ऑर्गनायझेशन सांगितलं की फिल्म फेस्टिवल स्पॉन्सर करणं तर म्हटलं आयफा स्पॉन्सर करायचं. मी म्हटलं आयफा नाही आहे, अनुराग कश्यप, कबीर खान आणि संजय लीला भन्साळी आपले नल्ला मुत्तू आणि किरण दावे हे लोकांचं होत. एक दिवशी अनुज आणि टीम या लेवलला घेऊन जायचं आहे की स्पॉन्सरसाठी तुम्हाला मागे नाही फिरायला लागलं पाहिजे, स्पॉन्सर तुमच्या मागे आलं पाहिजे की आमचं आम्हाला येतं. सो माझा विशेष फॉर दॅट. अँड आज क्रीडासारख्या बिल्डर्स असोसिएशनच्या एका प्रतिनिधीला तुम्ही ज्ञानाच्या आणि नेचरच्या लोकांमध्ये आणून बसवलं, आय थिंक ही असोसिएशन खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग होईल आणि विल गिव्ह एव्हरीथिंग व्हॉट वी कॅन डू. थँक्यू व्हेरी मच.